नमस्कार, मी मिनल माळी मडवी। घेऊया राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा। साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल तिचा प्रियकर जगत देसाई सोबत विवाह बंधनात अडकले। अमलाच्या वाढदिवशी जगतनं तिला प्रपोज केलं होतं, त्यानंतर लगेचच दोघांनी हयात कोची बोलगट्टी इथं लग्न केलं। गेल्या अनेक दिवसांपासून प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायन यांची मराठी मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा आहे। प्रथमेश मुग्धा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक रोमॅंटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत। सुबोध भावे गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे मालिकेत झळकलेली अभिनेत्री सोनल पवारनं रविवारी साखरपुडा केलाय। सोनलच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। सोनलला सर्व फॅन्सनी साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात। दिवाळी खरेदीसाठी पहाटे मुख्य बाजारपेठेत ठाणेकरांची गर्दी दिसून आली। दिवाळीनिमित्त मुख्य बाजारपेठ ग्राहकांनी सजलेली पाहायला मिळाली। कोल्हापूर कागल तालुक्यात सालाबादप्रमाणे यंदाही लोकरंग कार्यक्रमासोबत राजे विक्रमसिंह गाडगे आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। यंदा हा पुरस्कार कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातल्या करंबळी गावातील आदर्श मुख्याध्यापक प्रकाश पन्हाळकर यांना देण्यात आलंय। प्रकाश पन्हाळकर हे जीवन शिक्षण विद्या मंदिर कडगाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचं सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन समरजीत सिंह घाटगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। यावेळी सर्वच पन्हाळकर कुटुंबीय उपस्थित होते। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरात मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पाग्राम उद्यानामध्ये दिव्यांग मुलांसाठी मुंबईत पहिलं उद्यान बनवण्यात आले। मुंबई महानगरपालिका के पूर्व विभागाकडून 13 एकर जागेत हा शिल्पाग्राम उद्यान उभारण्यात आले। दिव्यांग मुलांसाठी या गार्डनमध्ये एक वेगळा रस्ता तयार करण्यात आले। या उद्यानामध्ये दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळ्या खेळण्याचे साहित्य देखील ठेवण्यात आले। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोरेगाव परिसरात चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय। हे सेक्स रॅकेट एका घरातून चालवण्यात येत होतं। एका 64 वर्षीय महिलेच्या घरातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 या कारवाईत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली। अमरावती तितवारी परिसरातील प्लास्टिक दुकानाला भीषण आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सकाळी आगीचे लोट पसरल्यानं नागरिकांनी अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले। 20 लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि मृत्यूंची संख्या बघता लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात येणार आहे। त्याअंतर्गत साधारण 203 किलोमीटरच्या महामार्गावर 80 CCTV बसवण्यात येणार आहेत। त्यासाठी 1400 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे। खार ते सांताक्रूज दरम्यान 6व्या मार्गिकेचं महिनाभरापासून सुरू असलेलं काम अखेर आता पूर्ण झालंय। ब्लॉक कालावधीत रद्द झालेल्या लोकल पूर्ववत झाल्यानं सोमवारपासून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 17 वाढीव लोकल फेऱ्या उपलब्ध आहेत, मात्र या लोकल फेऱ्या साध्या फेऱ्या रद्द करून चालवण्यात येणार आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांसाठी प्रवासात त्या ब्लॉक म्हणजेच अडसर ठरणार आहेत। क्रिकेटच्या मैदानावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं क्रिकेट चाहत्यांच्या मनावर विराट कोहली सध्या राज्य करतोय। मात्र विराट कोहलीच्या मनात सचिन तेंडुलकर बद्दल प्रचंड आदर आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटनं 49वं शतक झळकावत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली। सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकर सोबत बरोबरी करू शकत नसल्याचं विराटनं प्रांजळपणे सांगितलंय। विराटच्या या प्रतिक्रियेचं सध्या कौतुक होते।
कोहलीच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवर विराटचे 49व्या शतकाबद्दल अभिनंदन केले. विराटनं शानदार खेळी खेळली. या वर्षाच्या सुरुवातीला मला 49 ते 50 होण्यासाठी 365 दिवस लागलेत. मला आशा आहे की पुढील काही दिवसात तू 49 चे 50 गाठशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन. मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते. प्रदीप शर्मा यांच्या दुसऱ्या कार्यालयाचं अंधेरी पूर्वेकडील मरोळ मरोशी रोड परिसरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मरोळकरांनी प्रदीप शर्मा यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. यापूर्वी देखील एमआयडीसी परिसरात संपर्क कार्यालय उघडण्यात आलं होतं. महादेव बेटिंग ऍप केंद्र सरकारकडून बंद करण्यात आलेले आहे. त्यासह आणखी 22 ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केली. महादेव ऍपच्या माध्यमातून बेकायदेशीर सट्टेबाजी होत असल्याचं ईडीनं नमूद केलं होतं. त्यानुसार केंद्र सरकारला ऍपवर बंदी घालण्याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. शिर्डीजवळ असणाऱ्या साई पालखी निवारा इथं लग्न सोहळ्यात जेवण केल्यानंतर लग्नात पाहुण्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडलाय. शिर्डीतील त्रिभुवन आणि आल्हाड या परिवाराच्या लग्नात हा प्रकार घडलाय. लग्नात जेवलेल्या 50 ते 80 पाहुण्यांना त्रास झाल्याबद्दल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक नाट्य चित्रपट कलावंत अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आले. रंगभूमी दिनाचं औचित्य साधून हा भावे गौरव पदक प्रदान सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलाय. हे 56वं विष्णुदास भावे गौरव पदक आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि लेखक गीतकार सय्यद गुलरेज यांचं निधन झालंय. त्यांनी 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनानं बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.